नाशिकजवळ लहवीत ते देवळाली दरम्यान रेल्वेचे चार डबे घसरल्याची घटना घडली आहे. एक तासापूर्वी डाऊन मार्गावर पवन रेल्वेचे चार ते पाच डबे घसरलेले आहेत. A1, B2, B1 सोबत काही डबे रुळावरून घसरलेत. या दुर्घटनेमध्ये काही प्रवासी जखमी झाल्याची माहिती आहे. यामध्ये A1 आणि B2 या दोन डब्यांचं सर्वाधिक नुकसान झालंय. दरम्यान अपघातस्थळी रेल्वेचं मदत पथक हे आता दाखल झालं. या अपघातामुळे डाऊन मार्गाची वाहतूक विस्कळीत झाली आहे. या रेल्वे दुर्घटनेचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. नाशिकजवळच्या लहवीत ते देवळाली या दरम्यान रेल्वेचे चार डबे रुळावरून खाली घसरले. तासाभरापूर्वी डाऊन मार्गावर पवन रेल्वेचे चार ते पाच डबे घसरलेले आहेत. या दुर्घटनेमध्ये काही प्रवासी गंभीर जखमी झाल्याची माहिती सुद्धा समोर येते. अपघाताच्या स्थळी सध्या रेल्वेचं मदत पथक दाखल झालंय. या अपघातामुळे डाऊन मार्गाची वाहतूक विस्कळीत झाली आहे. पवन एक्सप्रेसचे A1, B2 आणि B1 सोबत काही डबे रुळावरून घसरलेत. काही प्रवासी या दुर्घटनेमध्ये जखमी झालेत. यामध्ये A1 आणि B2 या दोन डब्यांचं सर्वाधिक नुकसान झालेलं आहे. या अपघाताचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही आहे. घटनास्थळी सध्या मदत कार्य केलं जात आहे. काही प्रवासी गंभीर जखमी झालेले आहेत. रेल्वेचं मदत पथक हे घटनास्थळी दाखल झालंय. तर या दुर्घटनेमुळे डाऊन मार्गावरची वाहतूक सुद्धा विस्कळीत झाली आहे. रेल्वे पोलीस आणि RPF सुद्धा घटनास्थळी दाखल झालेले आहेत. मदत कार्य केलं जात आहे. नाशिक जवळ ही दुर्घटना घडली आहे. नाशिकपासून 10 ते 12 किलोमीटर असलेल्या लहवीत ते देवळाली या दरम्यान हा अपघात घडलेला आहे. पवन एक्सप्रेसचे 4 ते 5 डबे हे रुळावरून खाली घसरले. A1, B2 आणि B1 सोबत काही डबे रुळावरून खाली घसरलेले. या दुर्घटनेमध्ये काही प्रवासी गंभीर जखमी झालेले आहेत. A1 आणि B2 या दोन डब्यांचं सर्वाधिक नुकसान झालेलं आहे. सध्या त्या ठिकाणी बचाव कार्य केलं जात आहे. रेल्वेचं मदत पथक हे त्या ठिकाणी दाखल झालेलं आहे. डाऊन मार्गावरची वाहतूक सुद्धा यामुळे काही काळ विस्कळीत झाली होती. अद्यापही वाहतूक विस्कळीत असल्याची माहिती समोर येते आहे.